अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. केतकीवर राज्यातल्या विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान ठाण्यातून मोठी अपडेट समोर येते. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. एका मराठी वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता केतकी चितळेवर पुढे कोणती कारवाई होणार की समज देऊन सोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.